सुरू झालं होतं हक्कासाठी राजकारण, पण आता ते जगण्यासाठी राजकारण, कारण आता न थांबेल ना या अशिक्षितांचं राजकारण, आता न थांबेल या अशिक्षितांचं राजकारण। खरं तर सर, दिलेल्या विषयावर मी जेव्हा विचार चिंतन करते तेव्हा मला सर्वप्रथम आठवते तो मराठी व्याकरणाचा तास, जेव्हा आमचे गुरुजी आम्हाला 5 नकारात्मक वाक्यांचे रूपांतर सकारात्मक वाक्यांमध्ये करायला देते आणि मी राजकारणातील उमेदवार पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही या वाक्याचे रूपांतर सकारात्मक वाक्यामध्ये करते आणि वाक्य तयार होते राजकारणातील उमेदवार पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि तेव्हा मला या वाक्यावर जास्त भर देण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून मी विषय म्हणते राजकारणातील उमेदवार पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही असं म्हणतात। खरं तर सर, या विषयावर कोणाचं म्हणणं की मला आठवते ते दिल्लीची आधीच काळातली परिस्थिती आणि अरविंद केजरीवालांच्या नंतरची परिस्थिती। ते आयआरएस होते, त्यांनी दिल्लीमध्ये शाळा खोलल्या, एवढंच नाही तर त्या शाळांचं रूपांतर हे कॉन्व्हेंटमध्ये केलं। त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला, त्यांच्या मते जर मुलं शिक्षित होईल तर भारत देश हा पुढे चालू सुशिक्षित देश म्हटला जाईल। पण त्याच जागी जर एखादी अशिक्षित मुख्यमंत्री असता तर त्यांनी शिक्षणावर एवढा भर दिला नसता। जर मंत्री शिक्षित असेल तर तो शिक्षणाबद्दल प्रेरित करेल, शिक्षणाला वाघिणीचे दूध काय म्हटले जाते हे सांगेल आणि जर कोणी शिक्षणामध्ये अडथळा आणत असेल तर त्याला शिक्षण म्हणजे काय हे सांगेल। पण जर मंत्रीच अशिक्षित असेल तर तो काय दुसऱ्यांना प्रेरित करेल। उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी नाही डिस्ट्रिक्ट लेवलचं उदाहरण देईन, नाही स्टेट लेवलचं, मी माझ्या गावातल्या सरपंचाचं उदाहरण देईन। माझ्या गावामध्ये एक असे सरपंच होऊन गेले, खूप चांगले नेतृत्व करणारे, चांगले एक्सपिरियन्स, पण त्यांच्याजवळ एकच कमी होती, ते म्हणजे शिक्षण। जेव्हा ते सरपंच होते तेव्हा गावामध्ये खूप काही योजना आल्या, खूप काही योजना आल्या, पण त्यांना त्या योजनेबद्दल काहीही माहिती नव्हती आणि ते कागदपत्र कसे करायचे, त्यावर सही कशी करायची, या अडचणीमुळे त्या योजना गावापर्यंत पोहोचू शकल्या नाही आणि ही गोष्ट एका सुशिक्षित तरुणाला माहीत झाली आणि मग काय गावामध्ये खूप सुरू झाली। मग तो जो सरपंच असून त्याला गावामध्ये त्यात मान करायची सुद्धा उजागिरी नव्हती आणि अखेरमध्ये त्या सरपंचाला राजीनामा द्यावा लागला। अशी परिस्थिती कोणत्याही सरपंचावर किंवा कोणत्याही मंत्र्यावर यावी नाही, म्हणून राजकारणातील उमेदवार पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि त्रिवार आहे। विषयाचा खंडन करत असताना माझ्या मैत्रिणीने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मला बोलावंस वाटते। तिने सांगितलं की जर माझे आजोबा माझं कुटुंब चांगलं चालवतं, पण मला तिला असं सांगावंस वाटते की कुटुंब चालवण्यामध्ये देश चालवण्यामध्ये खूप फरक आहे। कुटुंब चालवणं तर चार लोकांना चालवणं हे साधं आहे, पण अख्खा देश, अख्खं गाव, अख्खं समाज चालवण्यासाठी खूप ताकद हवी असते आणि एवढंच नाही तर शिक्षण सुद्धा लागते। एवढेच बोलून मी माझ्या विषयावर ठाम राहते आणि विचार मंचाची रजा देते।